नमस्ते फ्रेंड्स, कोमल लाइफस्टाइल आणि ब्युटी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ. तो आहे म्हणजे ड्रेसिंग टेबल. ड्रेसिंग टेबल कसा ऑर्गनाईज करायचा आणि मी माझा ड्रेसिंग टेबल कसा ऑर्गनाईज केलेला आहे आज मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक जरूर करा. ओके, चला तर स्टार्ट करू. माझा ड्रेसिंग टेबल तुम्ही बघू शकता. खाली एक कप्पा आहे जिथं आपण कपडे ड्रेस वगैरे ठेवू शकतो. मी तिथे फक्त माझे गाऊन आणि बाकी रोजचे डेलीचे कपडे ठेवलेले आहेत. आणि इकडे बघू शकता दोन्ही साईडला थोडे कप्पे आहेत आणि मध्ये मिरर आहे. वर पण स्पेस आहे, तो मी यूज केलेला आहे. सो मी तुम्हाला जवळून सगळं दाखवते. फर्स्टली मी तुम्हाला या साईडचं दाखवते. या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत मी मेडिसिन्स, काही मेडिसिन्स आहेत आणि हे माझ्या लहान मुलांचे आहेत काही प्रोडक्ट. आणि याच्यामध्ये काही क्रीम्स ठेवलेले आहेत, ते पण मेडिसिन्स आहेत. हे आय ड्रॉप वगैरे आहेत, नोज ड्रॉप वगैरे आहेत. त्याच्या खाली इथे आहेत माझे नेल पेंट्स माझ्याकडे सध्या एवढंच अवेलेबल आहेत. आणि आहे माझं लिप बाम मी दोन प्रकारचे यूज करते. हिमालया सन प्रोटेक्टर डेसाठी आणि नाईटसाठी हा लिप बाम यूज करते हिमालयाचा. इथे एक थिनरची बॉटल पण आहे आणि हे एक सॅनिटायझर पण आहे हिमालयाचं. दुसरी साईड तुम्ही बघू शकता. ते वर आहे सगळे माझे डिओड्रंट्स आहेत. हे रेवियाचं आहे रोल ऑन आणि हे परफ्यूम आहे. ऑसमचं बॉडी स्प्रे आहे छोटासा. हा लॅक्मेचं सन प्रोटेक्टेड आहे. हे यार्डलीचं बॉडी स्प्रे आहे माझा. हा माझा फेवरेट परफ्यूम आहे, खूप छान स्मेल येतो याचा. इथे माझ्या मिस्टरांचं बॉडी स्प्रे आहे. हे छोटे छोटे काही मॉइश्चरायझर आहेत. आणि हा पण सनस्क्रीन आहे, हा खादीचा आहे. याचं लेबल निघालेलं आहे, ॲक्च्युली हा खादीचा आहे. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये आहे सगळे ऑइल आणि पावडर ठेवलेले आहे. ऑइलमध्ये आहे मी इंदुलेखा हेअर ऑइल यूज करते आणि मला खरंच फरक पडतो. दुसरा आहे आल्मंड ऑइल आहे, पॅराशूट ऑइल आहे आणि नवरत्न ऑइलसुद्धा आहे. आणि इथेच एक जॉयचं एक खाली आल्मंड लोशन आहे. अशा पद्धतीने हे बाहेरच्या साईडला मी दोन्ही साईडला ठेवलेले आहेत. आणि जो वरची आहे साईड ती मी यूज केलेले याच्यामध्ये हा माझा बँगल बॉक्स आहे. याच्यामध्ये माझे बांगड्यांचे सेट आहेत आणि हे माझे प्लेन बांगड्यांचं सेट आहे त्याच्यामध्ये. आणि या बॉक्सेसमध्ये मी सनग्लासेस ठेवलेत सगळ्यांचे आणि माझ्या मिस्टरांचे वॉचेस आहेत. आणि हा बॉक्स माझा फेवरेट आहे. याच्यामध्ये माझी इमिटेशन ज्वेलरी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हा बॉक्स साडीचा आहे पण मी याच्यासाठी यूज केलेला आहे इमिटेशन ज्वेलरीसाठी. मी याचा एकदा व्हिडिओ नक्की बनवेन सेपरेटली. अशा पद्धतीनं मी बाहेरच्या साईडला ऑर्गनाईज केलेला आहे. आता आपण आतमध्ये बघायचं ओपन केल्यानंतर. हे तुम्ही बघू शकता. जस्ट अ मिनिट. हे आहे माझं आतलं ऑर्गनायझेशन. हे तुम्ही बघू शकता पूर्ण. इथे मी माझ्या काही रोजच्या यूजच्या बँगल्स ठेवलेले आहेत जे मी यूज करते. आणि इथं माझं आहे ॲटिट्यूडचं एक टेस्टर पॅक आहे. त्याच्यातली एक लिपस्टिक मी कायम बाहेर ठेवते, मला डेली यूजसाठी लागते. हे हिमालयाचं काजल आहे. आणि हे याच्यामध्ये सिंदूर आहे. ॲक्च्युली ही सिल्वर डबी आहे पण एक असावं म्हणून मी याच्यामध्ये सिंदूर भरून ठेवलेलं आहे. मी कधी कधी यूज करते फंक्शनली. आणि हे हुडा कंपनीच्या हुडा ब्रँडच्या लिपस्टिक आहेत, खूप छान आहेत, मॅट लिपस्टिक आहेत. आणि हे मेबिलिनचे एक लिपस्टिक आहे पिंक शेडमध्ये. आणि हे पण एक ॲटिट्यूडमधली लिपस्टिक आहे. मी एक साथ पॅक घेतलेलं होतं, तुम्ही बघू शकता. ॲटिट्यूड ॲम्बेचं ब्रँड खूप छान आहे.
जस्ट अ मिनिट. आणि मी जे प्रोडक्ट यूज करते तेच ठेवत असते, असं एक्स्ट्राचे प्रोडक्ट ठेवून मी वेस्ट करत नाही. याच्यामध्ये मी डेली यूजसाठी जे काही यूज करते ते मी ठेवते आहे. बँगल्स वगैरे काढून माझ्या रिंग्स वगैरे इयररिंग्स वगैरे याच्यामध्ये ठेवते. याच्यामध्ये माझे ब्रशेस आहेत आणि एक अर्जंटली मला लागला तर हा कोन लागतो, इन्स्टंट मेहंदी कोन. हा कमरेचा छल्ला आहे, माझा फेवरेट आहे, मला हा डिझाईन खूप आवडला म्हणून मी इथंच ठेवते हा शोसाठी. कधी कधी मी यूज करते पण ॲक्च्युली शोसाठी मी ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवते, छान वाटते मला. त्याच्या खालच्या कप्पामध्ये मी सगळे माझे प्रोडक्ट ठेवलेले आहेत. सो इथून स्टार्ट करूया आपण. याच्यामध्ये हे आहे माझं ओरिफ्लेमचं ब्रोन्झर आहे, मेकअपसाठी यूज करते मी. हे खादी कंपनीची क्रीम आहे, हे माझे मिस्टर यूज करतात ॲक्च्युली. त्यांच्या चेहऱ्यावरती थोडं ओपन स्पोर्ट्सचा आणि थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे ते हे यूज करतात. याचा इफेक्ट खूप छान आहे. हे मेबेलिनचं कॉम्पॅक्ट आहे फ्रेंड्स, सन प्रोटेक्टेड आहे SPF. हे चारकोल मास्क आहे, कधी कधी हे यूज करावं, करायलाच हवं. आणि हे आहे माझं आई शॅडो पॅलेट, हे स्वाईस ब्युटीचं आहे, मी ॲमेझॉनवरून घेतलेलं होतं, खूप छान पॅलेट आहे. दुसरं म्हणजे या साईडला हे ॲलोवेरा जेल आहे, ॲज अ प्रायमर कधीतरी यूज करते किंवा स्किन थोडीशी ड्राय वगैरे पडले तर मी याचा वापर करते, ॲलोवेरा जेलचा, खूप छान आहे. आणि हे तर तुम्हाला मी व्हिडिओचा रिव्ह्यू दिलेलाच होता, मॉइश्चरायझर माझं फेवरेट ऑइल फ्री. हे खादीचं मॉइश्चरायझर आहे, ज्यावेळेस माझी स्किन खूप ड्राय पडते त्यावेळेस मी हे यूज करते. हे सँडलवूड केसरचं आहे, खूप छान आहे ऑल स्किन टाईप. माझं फाउंडेशन आहे लॅकमे ॲब्सोल्यूटचं फाउंडेशन आहे, हे लॅक्टोकॅलेमाइनचं आहे. याच्यावरचं लेबल माझ्या लहान मुलीने काढलेलं आहे, असे बऱ्याच प्रोडक्ट आहे ज्याच्यावरचे लेबल माझ्या लहान मुलीने काढून टाकलेत. हे मी आयब्रोज कधी कधी घरी बनवते, घरी करते आयब्रोज, आणि आता लॉकडाऊनमुळे त्याचा वापर जास्त होतो आहे. ही इमलाईची क्रीम आहे माझी डेलीची. आणि हे नीम फेस पॅक आहे, मी कधी कधी यूज करते हिमालयाचं. त्यानंतर हे एवरयूथचं आहे गोल्डन ऑफ फील मास्क, खूप छान आहे हे पण, छान ग्लो येतो त्याने वापरल्याने. हे मेबिलिंगचं फाउंडेशन एक आहे, मी मॅटमध्ये यूज करते हे. आणि हे जे बॅक साईडला जे डब्बी आहेत ना छोट्या छोट्या, ह्याच्यामध्ये मी एका साईडला मी सगळे हेअरपिन ठेवलेले आहेत, साडी पिन ठेवलेले आहेत, आणि इथे सगळे इयररिंग्स आहेत, कधी कधी मी यूज करते. आणि हे 9 to 5 लॅकमेचं फाउंडेशन आहे, हे खूप लाईट वेट फाउंडेशन आहे फ्रेंड्स, खूप छान आहे, गोल्डन असं टच देतं हे, खूप छान आहे हे फाउंडेशन. हे यूज केल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली पावडरची पण गरज नाही आहे. सो असं आहे माझं मेकअपचं. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मी ठेवलेलं आहे, ज्या मी डेली यूज करते त्याच बिंदीज मी इथं ठेवलेल्या आहेत, 1 to 2 पॅकेट. बाकी सगळ्या बिंदीज मी एका पॅकमध्ये कपाटात ठेवते, हे कधी कधी लागतं पॅक, मी इथंच ठेवतो आहे इमर्जन्सीसाठी. हे कॉटन आहे, आता तरी संपत आलेलं आहे. आणि हे माझं ब्लेंडर आहे, ब्युटी ब्लेंडर, खूप छान आहे, फाउंडेशनसाठी मी यूज करते. आणि हे माझं ड्रायर आहे, स्ट्रेटनर मी नेहमी कपाटात ठेवते कारण माझी मुलगी सारखं घेते ते स्ट्रेटनर. त्यानंतर हा ज्वेलरी बॉक्स आहे, हा माझा नाही, हा माझ्या मुलीचा आहे. आम्ही खाली ठेवल्या मुद्दाम कारण तिला आवडतो खेळायला, सो ती येते यूज करते कधी कधी. फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, कमेंट करा छान छान. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक्स नक्की करा. ओके, थँक्यू.